बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साथ। आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा। आजची कथा धसका, लेखक श्री किरण पाटील। बापू पावलेचं 12 दिवस झालं। त्या दिवसापासून भीमानं अन्न पाणी वर्ज्य केलं। भीमा बापूचा एकुलता एकलूक, अन्नपाणी सोडल्याच्या गोष्टीला आज 2 रोज झालं। तोच घोर घराला महू लागल्या गत यरगाटून होता। वडील एक मरून जुना झाला। भीमाही तीच वाट तुडवीत होता। नुसतं थुंके गिळून आणि वारा पिऊन भीमा आपला जीव कसाबसा जगवीत होता। नवऱ्याचं वागणं पाहून पत्नी जया पार यडबाडून गेली। काय करावं तिला सुचना, नवरा ऐकत नाही म्हटल्यावर तिनं हे गारानं चंद्रामामीच्या कानावर घातलं। तिला हाताला धरून मोहरं घालून घरला आणलं। दोन्ही घरं लागूनच तुमचं तरी ऐकत्यात काय बघा, असं म्हणत असताना जयाच्या डोळ्याला धार लागली। बाबा सार तू बी जेवण सोडून मरणार आहेस वैर, मर मर, तुम्हाला मरणाची लय हाऊस, मागल्या लोकांचं वाळवण लागणार का, तुम्हाला काय त्याच। चंद्रामामीनं आल्याबरोबर भीमाची झाडपट्टी सुरू केली। तस लवणलेला भीमा झटकन अंथरुणात उठून बसला। चांगलाच लोंबलेला, गालपाड बसलेली, डोळं विहिरीगत खोल गेलेलं, डोईच्या केसांचं पिंजार झालेलं, भेनकाठीगत वाळून कोळ झालेला भीमा। काय करू मामी, भीमाच्या आवाजाला दुःखाची झालर होती। उठ खोळ्या मर्दा, जा 2 घास खा जा। बाबा जेवा चला, आई बी कालच्यान उपाशीच हाय। वडिलाच्या हनवटीला हात लावत लेखनंदानं माहिती पुरवली। बायकोचं उपोषण त्याला ठाऊक नव्हतं, भीमाचा पापला। काय बोलावं त्याला सुधरं ना, खाल मान घालून गप्प बसला। मग दुसरं काय करणार, तांब्या अंजा ग पुरी, बाबा तोंड धु दे। चंद्रामामीचं फरमान नंदानं उचललं, खाट सोडली, स्वयंपाक घरात पळाली, तांब्या घेऊन आली। नंदाच्या खांद्यावर टॉवेल होता। तिनं जितनीत आजोबा गत मानभोवती गुंडाळा होता। टॉवेल ही आजोबाचाच। ते बघून भीमाला आणखीन भडभडून आलं। जयानंही पदरानं आपलं आभार टिपलं। उसदाराच्या तोंडाला धुण्याचा दगड। भीमानं दगडावर उभा राहून खळखळून चुळा भरल्या, लांबवर पिचकारी टाकली। नंदानं दिलेल्या टॉवेलला तोंड पुसलं। पुन्हा भीमाला मृत वडिलाची आठवण झाली। जड पावलं टाकीत खाटावर चढला। बाप पाठ लावून भिंतीला टेकून बसत असे, भीमा तसाच बसला। कुणी म्हणावं बापू पावलेच, पुढ्यात चंद्रामामी होती। बाजूलाच नंदानं चहाचा कप आणून ठेवला होता। बशीत 4-5 बिस्किटं होती। चहात बुडवून भीमानं तोंडात ठेवलं। त्या वक्ताला त्याची नजर भिंतीवरल्या आबाच्या फोटोवर स्थिर झालेली। फोटोला घातलेला हार मावळला होता, पण आबाच्या आठवणी भीमाच्या मनात ताज्याच होत्या। जळाण माळ्यावर रचलेलं ते काढायला बापू पावले वर चढत होता। तिरपी शिडी ठेवून खारुटी गत सुरसुरूवर चढायची त्याची जुनी सवय, खरं आज लग चुकला। पावंडी मोडली, धाडकन खाली कोसळला। शहाबादी फरशीवर चांगलाच खुबाकला, डावा खुबा तर मोडून खुळखुळा झाल्या गत। चंद्रामामी आपल्या दारात भांड्यांचा गराडा घासत बसलेली, आवाज ऐकून दचाकली, इकडं तिकडे डोळं फिरवीत उठली। आवाजाच्या रोखानं बापूच्या दारात जाऊन उभी राहिली। बघती तर काय, दारातनंच तिनं गोंगाला केला। अरे पळा, बापू दा पडला, येवा येवा। तिचा आवाज म्हणजे दुडडेरीचा भोंगा, गल्ली बोळात घुमला। माणूस दाराला मावना, मुंगीचं वारूळ फुटल्या गत माणसांची रिग लागली। घराला घर लागून यायला कितीसा येळ लागतोय, आणि असं झाल्यावर घरात कुणाला चैन पडती। चंद्रामामी
बंडा जावळ्या नी एक दोघाने बापूला उचलला, अच्छुती निहून खट्टवर ठेवला। बापू पावले जीव जाईस तोवर ओरडत होता, धोरा ग त्याचं इवाळणं ते ऐकून नि पाहून लोकांच्या अंगावर काटा मारत होता। त्याच्या तोंडात एकच होत, मेलो गा मेलो, आत्ता काय मी ह्यातनं जगत नाही। एकीकडं त्याचं वाजाप सुरू होतं तर दुसरीकडं जमलेली जनता माप काढीत होती। लोकांचं तरी काय, कशाला मरायला वर चढला असेल एकटा माणूस, मग कोण करेल? पोराबरोबर गप मुंबईला राहायला जाईल का नाही? बाप बाप भीमा बापू पावलेचा एकुलता एक पोरगा, बायको आणि पुरीला घेऊन मुंबईत। त्याला गाव सोडून आज घडीला 20-21 वर्ष तरी नक्की सरलीत। 3 सालामागं भीमाची आई बापू पावलेची अर्धांगिनी वाट लागली। एकाएकीच छातीत कळ उठल्याचं निमित्त झालं, बाई जाग्याला खला झाली। तवापासनं भीमाचा बा गावच्या घरात एकलाच राहतोय। भीमानं आबामोर हात जोडलं, गुडघं टेकलं, मिंत्या मिंत्या केल्या, चला मुंबईला आमच्याकडं, तुमचं इथं आपलं म्हणायला आहेच कोण, तूच का इकडे येऊन राहत नाहीस? बापूचा सवाल, आता ह्या पुढं काय बोलणार? तीच भर जमीन, ती ही सगळी खडक, पाऊस पडला तर पीक, नाहीतर पदरात येरण धोतरा, एवढ्यात भागाय नको। गाव समाजातलं कोणतरी आगतीनं येई समजावून सांगायला बघ, तर त्यालाच बापू म्हणे, हा खुळा काय शहाणा तू, गाव पांढर सोडून कधी गेलास काय? कुठनं बोललो? बोलणाऱ्याला शरमल्या गत वई, म्हातारी मेल्यावर त्यानं एक शिळी बाळगली होती, तिच्याच उसाभरीत बापू पावले दिवस रात्र असायचा। जन्म दिलेल्या पोरा ग त्याची शिळीवर माया, त्यो बकऱ्याला आणि बकरतेला घटकाभर सोडून राहत नसत। धनी मोडून पडला, जायबंदी झाला, घरात बाजार जमला, हे शेरडाला कळालं असावं। या वक्ताला ते मुक्क जनावर ओरडून घर डोकीवर घेत होत। पुढ्यात ढीगभर पाला असताना मग त्यानं गळा का काढावा? बापूला मरणाची कळ सुटली होती, त्याला थारा पडना झालेला, सूर धरून इवळत होता। चू बाजून माणसांची मुग्गी पडली होती, उभ्या आयुष्यात तो पहिल्यांदाच ठार पंक्चर होऊन पडला होता। त्याचं ते इपळा बघून बाई माणसं चुकचुकत होती। कोणी एक बाई बापूचं मस्तक धरून बसलेली, दुसरी त्याला तोंडानं फू फू करून वारं घालीत होती। चंद्रा मामी हूक भरली असेल असं म्हणत पाण्याचा तांब्या त्याच्या तोंडाला लावीत होती। आणि बापईगडी भिन बडवल्या ग टकामका नुसतं पाहत उभारलेलं, ठराविक सोडली तर बाकीची काही करत नव्हती। म्हाताऱ्याचा कालवा ऐकत होती सगळी, तर तरी काय करणार म्हणा? काय झालं कुणास ठाऊक, एकाएकी चंद्रामामी कावदारली, मजा कसली बघत बसले असात? सगळी घटकत चिडी चुप एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली। झोंबायची तशी कुणाच्या तरी नाकाला मिरची झोंबलीच। का काय झालं का? अरे कोणतरी डॉक्टरला भीमाला फोन करा, असंच किती वेळ धरून बसायचं? चंद्रामामीचा लाख मोलाचा पॉइंट, सगळी चपापली, होय की खरं आहे की असं करायला लागली। ह्या टायमाला बापू पावलेचं रक्ताचं माणूस म्हणावं असं कुणीही नव्हतं। त्यानं तोंडानं जोडलेली माणसं पुढं पुढं करीत होती, त्याचं करणारं कुणी नव्हतं, म्हणून कुणाचं कोण मोरं होऊन करीत होती। अनुमान न करता बंडा जावळ्यानं खिशातनं मोबाईल काढला, तसं एक दोघांनी हवत हात हलवून इशारत केली, बोलू नका फोन करणार आहे। सगळ्यांचं जीव कानात गोळा झालं आणि जो तो कान देऊन ऐकू लागला, बंडा काय बोलतोय, डॉक्टर काय म्हणतोय? बापूच्या गोमगाल्यात बंडा जावळ्या डॉक्टराशी बोलला, तो यायला 10-20 मिनिटांचा अवधी लागणार होता। तवर वाट बघत बसण्याशिवाय दुसरं गत्यंतरच नव्हतं। त्यानं फोन लावला भीमाला, भीमाचं येगळंच, त्यो खुळा फोनवरच रडायला लागला। त्याला वाटलं आबा मेला,
कसं सांगायचं म्हणून पडला म्हणून सांगायला लागली आत. आता आली पंचायत, बंडा जावळे अडचणीत गावला, काय करायचं. खरं त्यावरही त्यानं एक इगत शोधून काढली. बापू पावलीची वाजंत्री सुरूच होती. आपल्या कानाचा मोबाईल बंडा जावळ्यानं बापूच्या कानाला लावला. बापाचं इवाळणं लेकानं ऐकलं, तशी त्याची खात्री पटली. तसं काय नाही, बाप अजून जित्ता आहे. त्याचं तोच म्हणाला, लगेच बसतो गाडीत. हु हु य, आम्ही हवा तिकडं. बंडा जावळ्या, फोन ठेवायला म्हणजे डॉक्टराची टू व्हीलर दारात वाजली. डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब आले. सोप्यात गलका उठला. येऊ देत, जरा वाट देवा त्यासनी. चंद्रा मामी गर्दीतनं अंग चोरून धरत डॉक्टर खाट्टेपाशी पोचला. काय झालं, कसं झालं, चंद्रा मामी बयाजवार कथन करीत होती. ऐकत डॉक्टर बापू पावलीला तपासत होता. पाट मनका खुबा चाचपत होता. जोर लागला की बापू परत ठो लावत होता. त्याला कळ सोसत नव्हती. अखेरीस वैतागून डॉक्टर म्हणाला, तपासू काय नको. दादा गप गप झालं. चंद्रा मामी गुल करीत होती. इंजेक्शन नि दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या. जाताना डॉक्टर सांगून गेला, जोराचा मार लागलाय, ताबडतोब गडिंग लजला हलवा. सगळं खरं, ताबडतोब पेशंट हलवला पाहिजे. भीमा यायला पाहिजे, त्याची वाट बघाय पाहिजे. एवढा मोठा निर्णय परस्पर बारी घेऊन कसं चालेल. आणि उद्या काहीतरी झालं म्हणजे त्याला जबाबदार कोण. हल्लीचं दिवस तकलादू आणि निमताचं. भीमा गाव घराला येसतो व रखवाली केल्या गत म्हाताऱ्याला गप धरून बसायचं. चंद्रा मामी बंडा जावळ्यानं ठरवून टाकलं. डॉक्टरच्या पाठोपाठ गर्दीही पांगली. कामधंदा सोडून आलेली एक करीत आपापल्या घरला गेली, उद्योगाला लागली. काहीतरी खायला घालून मगच गोळ्या द्या असं डॉक्टरानं बजावलेलं. चंद्रा मामी घरला गेली. काय शिजलं असेल ते आणायला. घरात तिची सुनबाई करणारी होती माग. धड असता तर बापू पावले ह्या घडीला कट्टीवर बसलेला दिसला असता. कट्टी त्याचा ठरलेला अड्डा. बकरं हिंडवून आणलं, कामधंदा झाला, भात कोरड्या शिजवलं, झाडलोट केली की त्यानं कट्टी धरलीच. घरात एकला बसून काय करील. पार किन्नट पडेपर्यंत बापू तिथंच जाणाऱ्या येणाऱ्यांना बोलवत बसे. त्याचं नेहमीचं ठरलेलं वाक्य, काय यरवाळी. बोलून समाधान करून घेणार, बोलायची त्याला लई गोडी. त्याचं हे वाक्य एवढं फेमस झालेलं, शाळकरी पोरही त्याला काय यरवाळी असं म्हणत. पण चुकूनही कधी तो पोरावर चिडल्याचा ऐकिवात नाही. उलट पक्षी तो उत्तर देई, वय रे बसलोय. त्याला झोपेचं इंजेक्शन टोचलं असणार, नाहीतर गोळी दिली असणार. चंद्रा मामीनं आणलेला भाकरीचा तुकडा खाल्या बरोबर त्याच्या डोळ्यावर झापड यायला सुरुवात झाली. तो निपचित पडला होता खाटेवर. बंडा जावळ्या चंद्रा मामी जाऊन येऊन करत होती. कळल तसं माणूस येत होत, बघत होत, जात होत. भीमा कधी येणार असं पुसत होत, हळहळत होत. म्हाताऱ्याला लवकर बरं वाटू दे अशी दुआ देवाकडे करीत होत. बापू पावले शीन भीन होऊन निजला होता. फक्त आदनं म्हणणं गोट्यात शिळी तेवढी गोंधळ माजवीत होती, नाहीतर घराची वाचा हरवल्या ग झालं. मामी आणि बंडा बसून कंटाळतील, बसणार तरी किती वेळ, तो विचार करून भीमानं सुचवलं होतं, मामी दार पुढं करून जावा आणि सोप्या झिरोबल लावून ठेवा. भीमाच्या फोनला दिवसभर खंडन होता, कधी बंडा जावळ्याला तर कधी चंद्रा मामीच्या घराच्या फोनवर. आबा उठला काय, कळा थांबल्या, मी इथंवर पोचलोय, अजून एवढा वकोत लागल. एक ना शंभर गोष्टी. तो नावालाच यष्टीत होता. त्याचं चित्त आबाभोवती घुटमळत होतं. गावावर तिने सांज पसरत होती.
उजेड दूरदेशी जात होता. अंधाराचा मुक्काम गावात वस्तीला येत होता. बापू पावले दिवसभर दगड होऊन पडलेला. सोप्यात अंधुक प्रकाश होता आणि उजदार मुहूर्त लोटलं होतं. औषधाची मात्रा उतरली असावी. बापू पावलेला जाग येत होती. त्यानं डोळं उघडलं. बारीक कळ दमवीत होती. इराक्तीची भावना झाली. तो उठाय गेला तर पाठीत सळकण झालं. उठाय होईना तसाच पडून राहिला. घटकाभरानं कमरेखाली ओल सुटली. त्यानं डोळं गच्च मिटून घेतलं. त्याला मेल्याहून मेल्या गज झालं. एवढ्यात दाराची कडी वाजली. तसा बापू घाबरला. मी काय मुद्दाम केलं? हलाय होईना, उठाय होईना, तर मग काय करू आबा? असं म्हणत भीमानं दार उघडलं. लेकाचा आवाज ऐकून वडील गहिवरला. त्याचं डोळं पानावलं. दोन ढग गळू लागलं. ते बघून जयानंही डोळ्याला पदर लावला. जरा वेळानं आभाळाचं खळ स्वच्छ झालं. तसं सूनबाई सासऱ्याला म्हणाली, मामांजी डोळं पुसा, आता आम्ही आलोय न. पण सासऱ्यानं काही हुमका फोडला नाही. त्याचं दुःख वेगळंच. थोडा वेळ असाच गेला. भीमाला काहीतरी फुंगूस फुंगूस परमाळत आहे याची जाणीव झाली. त्याचं सहज लक्ष पुढं गेलं. तो रंजित झाला. भीमाला बघवना, काहीतरी बोलावं तर आबा वाईट वाटून घेणार. त्यानं जागा सोडली. मधघरात गेला. तिथनंच हातानं खुनवून बायकोला बोलवून घेतलं. झालेली परिस्थिती सांगितली. दिवसा एसटीचा 5-7 तासांचा प्रवास. दोघांचं शरीर आंबून गेलेलं. हातरून टाकून लवंडली असती तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठली असती. एवढी दमलेली, बसून शिनलेली. प्रवास करून आल्यावर कुठं काय करावं असं वाटतं माणसाला. पण आबाचं मातेरं पाहून जोडी कामाला झुंपली. भीमा डेऱ्याबुडी जाळ घालायला गेला. आबाला कडक पाण्यानं धुवून काढणार होता. जयानं खाटेवरची पांघरुणं गोळा केली. दारातल्या दगडावर धूत बसली. तसल्या हुदलीत म्हाताराला पाडून चालतंय. भीमा आल्याचं पाहून चंद्रा मामी बंडा जावळ्या गल्लीतली कोण कोण आली, बसली, निघून गेली. बापाची उसाबर करून आडवं व्हायला त्यानं रात्रीचं 12 वाजलं. सकाळी यरवाळी डॉक्टराकडे जायचं होतं. भीमानं महादू आसवलेची ट्रॅक्स ठरवली ती. यो लोद यष्टीत बसून कसा नेणार? आधीच त्याला नीट बसाय उठाय जमना झालेलं. आबाला यरवाळी जाग आली. उठून बसावं असं म्हणत उठत होता. दुखाय लागलं. मग तसाच पडून राहिला कूस बदलून. सोप्यात झिरोबलचा उजेड. त्या अंधुक प्रकाशात त्याची नजर भिंतीवहिल्या फोटोनं खिचून घेतली. बयोबाई, निवर्तलेली त्याची पत्नी, त्याच्याकडे टक लावून बघत आहे असा बापू पावलेला क्षणभर भास झाला. त्याचं काळीत सरकलं. हिच्या आणि मनात काय असेल? होईन हो मी यातनं बरा. त्याच्या मनात नको नको ते यायला लागलं. लवकर गेलं तर लवकर नंबर लागेल असा विचार केलेला भीमानं. ट्रॅक्स दारात हजर झाली. दोघं चौघं पुढं झाली. हातापायाला धरून बापूला उचलणार, ट्रॅक्समध्ये ठेवणार. एवढ्यात बापू लेकाला म्हणाला, भीमा बकऱ्याच्या पुढं काय टाकलंय काय बघ. एक दोघांनी त्याचं अबजूक वाटलं. जयानं कपाळावर हात मारून घेतला. ह्याचं ह्यासनी फुरं नि शिळीची चिंता. जयाचं मन म्हणत होतं. भीमा खाटेवर होता. त्यानं जयाकडे बघितलं. जया मधघराच्या चौकटला धरून उभारलेली. नवऱ्याची खुनवाखुनवी तिनं ताडली. खरं तिला तिथनं हलायचं नव्हतं. भुईत खुट्टा रोवल्या ग ती तिथंच. ते बघून भीमाचं डोळं मोठं झालं. यो बाप, चार चौघात कमी जास्त बोलाय, मागं पुढं बघायचा नाही. कपाळावर आट्या पाडीत नि तोंडावर काळोखी ओढत तिनं फणकाऱ्यानं गिरकी घेतली. खालच्या दगडी फरशीवर तिची पावलं दान दान वाजत होती. बापू पावले खाटेवर बसून सूनबाईचं कर्तुक पाहतच होता.
तेला वाटलं उगीचच बोललो. जया गोट्यात जाऊन बघती तर गोरान भरलेली पालाच पाला शेळीच्या फुड्यात. खरं ती बया तोंड लावायला तयार नव्हती. काय तिला एवढं जड जात होतं कुन्हा आज ठाऊक. वर भोकाड करून इवळत होती. तुला नि बाई काय झालं? बकरीला उद्देशून जयाचं बोलणं. रुसलेलं तोंड आणि फेंदारलेलं नाक घेऊन जया बाहेरच्या सोप्यात परतली. नवऱ्याच्या रोखानं म्हणाली, गोरान भरून उलाटली पर बकरं तोंड लावना झालंय. यावर कुणीच काही बोललं नाही. सासरा म्हणणाराही गप्पच. मग आता कशाला थांबायचं? असं म्हणत मगाच्या चार जणांनी बापू पावलीला उचलला, ट्रॅक्सच्या मधल्या सीटवर ठेवला. बापू पावलेचं तकदीर म्हणा नाहीतर आणि काहीतरी, दवाखान्यात त्याचाच पहिला नंबर आला. पेडणेकर डॉक्टर आपुलकीनं तपासत होते. भीमाचा बीपी मात्र वर खाली होत होता. काय बी होतंय काय की असा घोर त्याच्या जीवाला लागला होता. भीमाचा आबा आदन मदन आय 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 करीतच होता. त्याला कधी एकदा ह्या जुलमातनं सुटतो असं झालं होतं. न राहून बापू पावले पेडणेकर डॉक्टराला म्हणालाच, साहेब सगळंच बंद होईल असं काहीतरी करा. त्याच्या बोलण्यातली गोम डॉक्टरानं ओळखली. नुसतं हसून चुप्प बसला. डॉक्टर भीमाकडे वळून म्हणाला, खुबा जास्त फ्रॅक्चर आहे पण ह्या वयात ऑपरेशन झेपणार नाही. आपण औषध गोळीवर कमी करू. चालायला येईल ना? हां, एक दोन महिन्यात कवर होतील. एवढं? भीमा मनातल्या मनात म्हणाला. तो पुढं आबांकडे बघत म्हणाला, पथ्य पाणी काय? जे मागतील ते द्या. ह्या वयात कसलं पथ्य पाणी? जे मागतील ते द्या हे वाक्य भीमाच्या डोक्यात घट्ट रुतून बसलं. सगळे इलाज हरलं, काही मात्र चालना झाली, शेवटच्या बारीला पेशंट आला की डॉक्टरच्या जिभेवर हे वाक्य येतं. म्हणजे आबाला जास्ती झालंय. भीमा तर्क लावण्यात गर्क होता. त्याला बारीकसा धसका बसल्यागतच झालं. तोंड चिमणी एवढं करून तपासणीच्या बाकड्यावर पसरलेल्या वडिलांना तो निहाळत होता. त्याची पालटलेली चर्या पाहून पेडणेकर डॉक्टर पुढाकार घेत म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, हळूहळू ठीक होतील. डॉक्टर भीमाला धीर देत होते पण त्याची मनस्थिती बिघडली ती बिघडलीच. आपली नाराजी बघून कुठंतरी आबा हाय खाईल असा विचार करून भीमानं स्वतःला कसंबसं सावरलं. त्यानं डॉक्टरांचा निरोप घेतला. औषध गोळ्या गुण दावीत होती. पाटीतला ठणका थोडा कमी झालेला पण पाय भुईला टेकू देत नव्हता. जमिनीला पाय लागला की खुबा मोडून पडल्या गत होई. उजवा पाय पार कामातनं गेलेला. पेशंट बघायला येणारी जाणारी म्हणत, हाजगुळीचं झाडपाल्याचं औषध आणता काय बघा. कित्येकांच्या तोंडात हाजगुळीचं नाव. पाचामुखी परमेश्वर सगळीच म्हणाल्यात, आबाला एक डाव विचारून बघावं म्हणत भीमाने विषय काढला. वय आबा सगळी हाजगुळीचं सांगाल्यात, जाऊन येऊया का तिकडं उद्या? हिस्तू पडू दे त्या औषधावर. बसलेली जागा मला उठाय होईना आणि हाजगुळीला जाऊया. कसला चिडला बापू पावले, भीमालाही काही कळेना. तो आपला सहजगत्या बोलून गेलेला. सगळी म्हणत होती म्हणून तर हे असं. चटकन अंदाज घेऊन चंद्रामामीनं सूत्र ताब्यात घेतली. दादा लवकर हाडं एक जीव होत्या त्या औषधानं. आमच्या वाडीच्या पाहुण्याला तिथलाच गुण आलाय. मग काय तिकडं जाया लागतंय? यो मोडका बाजार कुठं कुठं नाचवू. अजून त्याचं बोलणं चुलीतल्या इंगळागत तापलेलंच. बापाचा अवतार पाहून भीमानं विषय कंडका केला. मनात ठरवलं उद्या हजगोळी गाठायची, औषध आणायचं. बापू राहीना का घरात? त्यानं बंडा जावळ्याला संगतीला घेतला. दुसऱ्या सकाळी म्हणजे दोघं वैद्याच्या घरात. पोटात अनुशीपुटी घ्यायचा काढा,
दिवसा दोन वेळा लावायचा लेप, झाडपाल्याची सामग्री घेऊन भीमा घरात शिरला. त्यावेळी दुपारचं ऊन मी म्हणत होत, काढा प्यायचा राहू दे, निदान आता लेप तरी चोळता येईल असा विचार करून त्यानं पावडरीत अंगापुरतं पाणी ओतलं, लेप तयार केला. वडिलाला म्हणाला, आबा उलट पडा, औषध लावतो. आबाच्या मुखातनं चकार शब्द फुटला नाही, भिंतीला डोळे लावून पडलेला. लावतोय तर लावू दे, स्वतःशी म्हणत बापू पावले पालती झोपला. बाबाचं उघडं अंग भीमाला बघाय होईना, नुसता हाडाचा सापळा. त्याला नाश झालेली काया पाहवत नव्हती. तसंच मन घट्ट केलं. हाजगुळीचं औषध मन लावून हळूवार लावत होता. त्याच्या मनात भीती होतीच, चुकून कुठंतरी जोर पडायचा आणि आबा परत उसळायचा. असं झालं तर मग सगळाच इस्कोट. आईला ह्या परास ढोळ झाकलेलंच बरं, पोराला किती म्हणून त्रास द्यायचा. पाटकन मरत्या तीच लई सुखी. बापू पावले मरणाच्या विचारात गुतपाळत होता. सोसणं होईना झालं की माणूस मरण मागून घेतो. बापू पावले तेच करीत होता. एवढ्यात भीमाचा मोबाईल वाजला, बाजूलाच खाटावर ठेवलेला. नाव वाचून त्याच्या अंगाला कापरं भरायला लागलं. हातापायातलं बळ एकाएकीच कुणीतरी हिरावून घेत आहे असं त्याला झालं. 10 दिवसात परत येतो असं सांगून आलेला. आज रोजी गावाला येऊन 15-3 आठवडं मागं पडलं होतं. आता मालकाला काय सांगायचं? त्याला गाडीच्या चक्रा एवढा मोठा प्रश्न पडला. कुणाचा फोन रे? घे की वाजाय लागलाय ना. मग आबा 4 दिवसात हजर हो, अन्यथा दुसरा कामगार भरती करतो. हे मालकाचं निर्वाणीचं बोलणं. भीमाला काही सुचना, सुन्न झाला. खाजगी नोकरी नाही होय करून चालतंय, मालकाच्या पुढं जाऊन तरी कसं होईल. त्यात आणलेली पेंडी संपत आली होती. दिवस भरलं तर पगार. उटाकाठी खाट सोडून नवरा परड्या अंगाला पळून गेला. त्याच वेळी जया त्याच्या मागं गेलेली. तिनं सगळं ऐकलेलं. मामांची स्नेही सांगा जावा, 4-8 दिवस भरायचं कामावर, राजा वाढवून परत यायचं. खर्चाला पैसा अडका नको, पेशंटला धरून बसून कोण पगार आणून देणार नाहीत. पत्नीचा सुजाव भीमाला पटला. गेल्या पावली माघारी आला, आबाच्या कानावर घातलं. आबाचं काहीतरी उत्तर यावं असं त्याला लई वाटत होतं. पण आबानं आडवी टाकलेली जीभ काही सरळ केली नाही, फक्त त्यानं एक केलं, डोळे मिटून घेतलं. अंगावर चादर ओढून घेतली, डोक्यावर ओढून घेऊन घुसमटून घेऊन पडला. सूतभर सुद्धा न हलता बापू पावले पडून राहिला. बघणाऱ्यानं म्हणावं काहीतरी झाकून ठेवलंय. भीमानं बापाच्या सेवेत कसलीच कसूर ठेवली नव्हती. खाऊन हाडं भरू देत म्हणून आठवड्यात एक वेळ नव्हं, चांगलं 2-3 तो मांस मच्छी मांस कांड घेत होता. जया सासऱ्याला करून घालीत होती. अंडी उकडायला दमच नव्हता. घराच्या भोवती भोर अंड्यांची कवचच कवच. काही कमी केलं नव्हतं. आजही त्यानं हरडीच्या नदीची मासळी घेतली ती. भडगावचा मिशाळू बागडी टोपली घेऊन दारात आलेला. चंद्रामामी बंडा जावळ्या सकट गल्ली भीमाला नावजत होती. पुआर उपजावं तर भीमागत, बापाला सोडून कुठं घटका भर जात नाही. रात्रीचा रोजचा टाईम झाला जेवणाचा. काटे काढून साफ केलेली मासळी, उनउनीत भाकरी, लिंबाची फोड, कापून ठेवलेला कांदा, ताटली भीमानं खाटावर नेऊन ठेवली. तर त्यानं बाजूला सारलं. हातनी मुंडी हलवून नको नको म्हणाला. मांस कांडावर तुटून पडणारा गडी असं का करायला लागला? भीमा यडबाडला. का आबा? भूक नाही. कशानं उलटी झाल्या का थोयालय?
भीमाची नजर चुकवीत बापू पावलेनं कारण दिलं, मासळी खा मग जराशी. भीमानं आग्रह सुरू केला. नको रे, घेऊन जाते. चिडून बोलल्या गत बोलला बापू. तर खायचं ना म्हटल्यावर आता काय करायचं? वाढलं असेल पित्त, गोळ्याही भरपूर खायला लागल्यात. भीमा कारण मीमासा शोधीत ताटावर घोंगावत असल्या घाणेरड्या माशांकडे बघत बसला. खरं त्यांना ताटावरून हुसकून लावायचं त्याला होईन. सकाळी खातील घेवा. आत्मजयाचा आदेश. नाईलाजानं भीमानं ताट उचललं. तो पाठमोरा झाला. बापू पावलेचं डोळं पाजरायला लागलं. स्वयंपाकघरात जातेल्या लेकाला तो डबडबल्या नेत्रांनी पाहत होता. काय करू मी, माझा इलाज हरलाय सगळा. तुला काय मी दोष लावित नाही, माझंच नशीब गोत्त खाया लागलंय, त्याला कोण काय करील. बापू पावलीच्या चित्तात दर्या उफाळत होता, पण तो एरवीपेक्षा ठाम निश्चयी दिसत होता. सकाळपासून शिळीनं उपोषण धरलं म्हणून आता मामाजीने धरलं का काय? तव्यातली मासळी उलटण्यानं परतत जया आपली शंका मालकाजवळ बोलून दावत होती. काल रात्रीपासून बकऱ्यानंही खाणं पिणं सोडून दिलेलं. तो संदर्भ जयाच्या बोलण्यात आलेला. आधीच नाराज झालेला, त्यात बायकोचं लागीर टोमणं, तिकडचा संताप इकडं निघाला. तोंड बंद कर, काय करायला लागलीस ते गप कर, गप. गप या शब्दावर भीमाचा जोर. तुम्हाला कधी काय माझं खरं पटतंय? तळलेली मासळी ताटात काढून घेत म्हणत होती. घरात पेशंट, घरावर अवकळा पसरलेली, अशा अवस्थेत कुठं वाडाचार लावायचा? बसलेला आग्या मह उठवायचं? असा विचार करून भीमा गप्प राहिला. भिंतीला बसायचा लाकडी पाट ओढून त्यावर टेकला. मायेनं नंदाही बापाजवळ येऊन बसली जेवायला. एवढ्यात मावळ तिकडची चुकचुकली. नवरा बायकोकडं, बायको नवऱ्याकडं टकामका बघायला लागली. ही लई घाण, दोघांनाही ठाऊक होतं पण कुणी काही बोललं नाही. बाहेरच्या सोप्यात बापू पावले, त्यानंही पालीची भाषा ऐकली. तो कसानुसा हसला आणि खाटेवर लवंडला. दुसऱ्या दिवशीही तसंच. आजोबाला चहाचा कप घेऊन नंदा गेली. पुरीलाही त्यानं हिंगललं नाही. नाती चहाचं एखाद्या वेळी घेईल असा भीमाचा होरा. जसं सकाळी तसंच दुपारीही. पुढ्यातल्या ताटाकडं बघायला तयार नव्हता. ताट बघून मळमळल्या गत व्हायलंय असं म्हणाला. मग ह्यावर कोण काय बोलणार? तरी त्यातनंच भीमानं म्हणून बघितलं, पडलं तर पडू दे, खावा पित्ताची गोळी देतो. नुसतं डुगडुग मान हलवून गप्प बसला. भीमाला काय बापाचं कोडं कळेना. असं खरंच होतंय का आणि काय दुसरं, तेच त्याला काही समजना. पित्त पित्त म्हणून किती दिवस अन्न सोडायचं? आबाच्या मनात काय आहे काय माहीत. हे एक नवीनच दुखणं जडल्या गत भीमाला झालं. बापू पावले नाव नाव खराब होत होता. दीड दोन दिवस सगळं सोडून बसलेला. मग काय होईल, आधीच पार आत आलेला. पडल्या पासनं ह्या दोन दिवसात लईच टेकल्या गत दिसालता. पोटात काय नव्हतं, खरं आदनं मधनं त्याला खोक दमवीत होती. त्याचं वागणंही ठार खुळ्या गत झालं होतं. नंदानच भीमाला सांगितलेलं, बाबा आबा एकटंच हसत राहत्यात. ह्या गोष्टीला जयाचा दुजोरा होता, तिनंही बघितलेलं. नंदाचं ऐकून भीमाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. रात्री निजतानाच तो जयाला म्हणालेला, हे गाणं वेगळंच दिसतंय, उद्या सकाळीच डॉक्टरला बोलवून आणतो. बाईच्या आधी माझं डोळं झाकाय पाहिजे होत, उगीचच मागं राहिलो. नवऱ्याच्या माघारी बाई माणसाचं दिवस जात्यात. खरं बापही गड्याचं हाल कुत्र खाईत नाहीत. देवा भगवंता सोडीव बाबा ह्यातनं मला.
आता कसलीच इच्छा उरली नाही. रंडका म्हणून किती दिवस जगू. रात्रीच्या दाट काळोखात बापू पावले मरण मागत होता. मरण म्हणजे तरी काय, वाण्याच्या दुकानातला जिन्नस मागितला आणि लागलीच मिळाला म्हणायला. घटका भरल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. एकदा का घडी भरली की मग कुणाचंच काही चालत नाही. बापू जगण्याला कंटाळला. 2 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. झोप तरी कशी लागेल त्याला. तळमळत पडलेला. मध्येच त्यानं डोळं उघडलं. सभोवार काळोखच काळोख. परत डोळं झाकून पडला. पुन्हा काही त्यानं डोळं उघडलं नाहीत. रात्री अंथरुणातच मरून पडला बापू पावले. त्याच्या मरणाचा सासूल ना भीमाला लागला ना जयाला. पुरीला घेऊन ती दोघं मत घरात पडली ती. हे कवा तरी पहाटे पहाटेच घडाय पाहिजे. त्या वक्ताला गोट्यात शिळी तेवढीच जीव गेल्या गत वरडत होती. असाच गोमगाला करीत असती असं म्हणत ह्या कुशीवरनं त्या कुशीवर भीमा वळला होता. त्याला ही बापाच्या मरणाची जाग नव्हती. चहा तरी पिऊ दे असा विचार करून भीमा आबाला उठवाय गेला तर तो थंड झालेला. मामी माझीच चूक झाली. मुंबईला जाऊन येतो म्हणालो तोच आबाला धसका बसला असणार. त्याच्या मरणाला कारण मीच झालो. डोळ्यात पाणी आणून भीमा कबुली देत होता. तसं म्हणत नसतो तर आबानं जेवण सोडलं नसतं. मी काय करू तुम्हीच सांगा. नोकरी सांभाळाय नको. पुन्हा येणारच होतो 4-8 दिवसात. भीमाच्या मनात अपराधीपणाची भावना घट्ट झालेली. तो वडिलाच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार धरत होता. आधीही 2 बिस्किटं खा, मागणं बोलूया. चंद्रामामीनं भीमाचं बोलणं बंद केलं. त्याला खायला भाग पाडलं. काहीतरी डोक्यात राग घालून बसलेला. 2 दिवस उपाशीच होता. चहात बुडवून बिस्किट खातेला माणूस पाहून जया हरागली. तिच्या चेहऱ्यावर सुखाची झळाळी पसरली. तिनं मनोमन आई काळूबाईचं आभार मानलं. लगेच मधघराच्या दिवळीला गेली. देवासमोर दिवा लावला, हात जोडला, नवऱ्याला आयुष्य मागून घेतलं. संसाराला सांजी बरकत येऊ दे हेही आई काळूबाईच्या कानावर घालून परत ती बाहेरच्या सोप्यात आली. गिरणीत काल रात्री दळाप ठेवलंय. चंद्रामावशी लगेच घेऊन येतो. तो वर बोलत बसा. म्हणत म्हणतच जयानं उजदार गाठलं. गल्लीच्या टोकाला सुताराची गिरण. तिनं झपाझप पाय उचललं. तिच्या मागोमाग चंद्रामामीनं ही खाट सोडली. दाराला गेली. गिरणीची वाट धुंडाळी. जरा कमी जया गिरणीच्या दारात पोचली होती. माघारी वळली. खाटेवर टेकत चंद्रामामी बारीक आवाजात सांगू लागली. भीमा मुला ही सगळी वाट लागली त्याला कारण तू नव्हं. उग अंगावर वडून घेऊ नकोस. मग कोण? तोंडाजवळ नेलेला चहाचा कप तसाच धरून ठेवत भीमा विचारत होता. तुझी बायको. त्याचा नुसताच आ वासला होता. त्या दिवशी तू कुठंतरी बाहेर गेलतास. मी पोराला खेळवत कट्टीवर बसलेलो. जया बारडी भरून धुन धुत होती. मधीच तिला काय झालं कुणास ठाऊक. सांगता सांगता थांबली. पुन्हा इकडं तिकडं बघत अगदी पुटपुटल्या गळत म्हणाली. सोप्याकडे तोंड करून म्हणाली. बाहेर जायचं असेल तर सांगा. उग रोज रोज हातरून राड नको. तुझा बा इमानी इमानी एक वचनी. तवापासनं दादानं अन्न पाणी सोडून दिलं. तिला जगणंच नको असं वाटायला लागलं. भीमाला बायकोचा भयंकर म्हणजे भयंकर राग आला. बसल्या जागी खाऊ की गिळू असं करायला लागला. त्याच्या मेंदूतली आग डोळ्यात उतारली ती. दुनी बुबळं लाले लाल दिसाल ती. ह्या वक्ताला जया त्याच्या मोहर गावली असती तर भीमानं तिचा सुपडा साफ केला असता. लाता बुक्क्या हाणून त्यानं तिचा नक्की पिट्टा पाडला असता.
नव नव रागाच्या भरात त्यानं मारून तिचा मुडदा बसविला असता. चंद्रामामी थरथरली. भीमाचं रूप बघून कुठं सांगितलं असं तिला झालं. सावरून घ्यायला तिनं जयाची वकिली सुरू केली. म्हणायचं म्हणून म्हणालेली. तिच्या मनात काय रागबीग नव्हता. हातरून घाण झालं तर तिलाच त्रास होणार. तवा जरा बोलायचं म्हणजे पडल्या पडल्या जागी म्हातारा निळमळ राहील ही तिची मनभावना झालेली. भीमा ऐकत होता. कधी एकदा जया येऊन तावडीत सापडती असं त्याला झालेलं. ती दोघं खाटेवर बरं वाईट बोलत होती. जया बाहेर कट्टीवर गुमान ऐकत होती. दळणाचा डबा नुसता उचलून आणायला कितीसा वेळ लागतो. आपलाच विषय सुरू आहे हे ऐकूनच ती बाहेरच्या बाहेरच थबकली. तिचं सर्वांग थरथरत होतं. ती चळाचळा कापत होती. आपण सहजवारी बोलून गेलो त्यात काय मामंजींचं मन दुखवायचा हेतू नव्हता. बोललो हे खरं पर त्या मरणाला मी कशी जबाबदार. बाईही म्हणतो ह्यो एक जन्माचा कलंक माती लागला. असं मनात म्हणत जयानं बसलेली कट्टी घट्ट धरली. तिचं हात पाय लटकं पडलं. बसल्या जागी चक्कर येऊन पडतो की काय असं तिला वाटू लागलं. एकाएकी तिचं डोळं भरलं आणि भरल्या डोळ्यांमोरं मरून गेलेला सासरा दिसू लागला. ह्यो एक दांडगा धसकाच बसल्या गं झालं तिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद. आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती. खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे. हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेसुद्धा पूर्णपणे मोफत. कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.